मराठी बालभारती इयत्ता दुसरी पाठ सातवा वडेश बहरला। चिंचपूर नावाचे गाव होते। गावाजवळ ओढा होता। तिथे एक झाड होते वडेश। वडेश उंच उंच वाढला होता, जणू काही आभाळाला भिजला होता। आजूबाजूला खूप खूप पसरला होता। फांदी फांदीवर पाणीच पाणी होते। पाणी हिरवीगार होती। झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची। झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू यायचे, किलबिल करत बोलायचे, गोड गाणी गायचे। वडेशला पाखरांची भाषा समजायची। तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा। पाखरांना पिले होती। चिमणीचे पिलू होते चिनू, कावळीचे पिलू होते काणू, पोपटाचे पिलू होते पिनू। पिले लपाछे पिकवे, पारंबी पकडून झोके घेत खूप दंगा करत। दुपारी वडेशची झोप मोडायची। तो वैतागून जायचा, पिलांवर रागवायचा, पिलांना सांगायचा, उडा उंच भूर भूर, जा खूप दूर दूर, करता खूप कट कट, निघा इथून झटपट। पिलांना वडेशचा राग यायचा। ती वडेशचे नाव आई बाबांना सांगायची। नेहमी नेहमी पिलांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेशचा राग आला। अचानक पाखरे दूर निघून गेले। इथे कोणी बोलायला नाही, कोणी खेळायला नाही, आता काय करावे? वडेशला एकटे एकटे वाटू लागले। हिवाळा संपला, ऊन तापू लागले। फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले। ते हळूहळू मोठे झाले, मग पोपटी होत गेले। कोवळी पाने दिसू लागली, पाने हिरवीगार झाली। फांदी फांदीवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले। ते हळूहळू लालसर झाले, मग फळे लाल चुटूक झाली। जाता येता पाखरांना फळे दिसू लागली। ती वडेशला हाका मारू लागली। वडेशला पाखरांची ओढ होतीच, रुसवा संपला। तो पाखरांना बोलावू लागला, यारे या, सारे या, चटकन या, पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा।